वारकऱ्यांची मनोभावे सेवा करणारे हे वयस्क गृहस्थ शरद देऊगावकर, वय अवघ 80 वर्ष, सोबत 77 वर्षीय पत्नी विजया, मुलगा सून आणि नातू असं संपूर्ण परिवार यंदा वारी सोहळ्यात सहभागी झालाय. अनेकदा आई वडील पायी वारी करत असल्याने त्यांची ही परंपरा पुढे मुला मुलींकडून चालवली जाते. मात्र संभाजीनगरच्या देऊगावकर कुटुंबियांबाबत नेमकं उलटं घडलंय. देऊगावकर आजी आजोबांचं वारी करण्यामागील प्रेरणास्थान आहे त्यांचा मुलगा. देऊगावकर यांच्या मुलाने पायी वारी केली, आपला अनुभव आई वडिलांना सांगितला, त्यांनाही वारी सोहळ्याची अनुभूती घ्यावी अशी इच्छा झाली. शरद देऊगावकर आणि त्यांच्या पत्नी विजया वारीत नुसते सहभागीच झाले नाहीत, तर वारकऱ्यांची ते मनोभावे सेवा देखील करत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आमच्या घरांमध्ये जी वारकरी परंपरा आहे, परंतु जेव्हा मी वारी केली त्याचा आनंद मिळाला. गेल्या वर्षी माझ्या मुलानं या वारीमध्ये सेवा केली, त्यानं तो आनंद मला सांगितला की वारी करण्यापेक्षा सेवा करण्यामध्ये जास्त आनंद आहे. म्हणून मी यावर्षी पहिल्यांदा मी माझ्या पत्नीसह आलो, माझ्या सुनबाई आहेत, माझं तिकडे नातू आहेत, माझ्या मुलाचे मित्रसुद्धा त्या ठिकाणी आहेत, ते वैद्यकीय सेवा करतात. आणि हा आनंद जो आहे, हा आनंद सेवा करण्याचा आनंद, हा अतिशय आनंद मनाला समाधान देणारा आहे, हा परमानंद आहे. आपण निसर्ग सौंदर्य पाहतो, वारी करतो, त्याच्यात आनंद आहे, समाधान आहे, परंतु याच्यामध्ये जो मनाला परमानंद जो होतो त्याचा आनंद काही फार वेगळा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून साधू संतांची ही जी काही परंपरा आहे, ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आत्ताच माझ्या एका मित्राला विचारलं की तुम्ही तर पापपुण्य ही कल्पना मान्य करत नाहीत, मग कसं काय हे करता? ते म्हणले, परमेश्वराने आपल्याला पाणी वारा हे सगळं मोफत दिलेलं आहे, प्रकाश मोफत दिलेलं आहे, तो आपली सेवा करतो, मग देवाची सेवा आपण याद्वारे का करू नये? म्हणून वारीमध्ये ही सेवा घडते त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि हाच आता आम्ही पुढे टिकवण्याचा प्रयत्न करू. माझ्या पत्नीचं वय 77 आहे, हिनंसुद्धा कैलास मानसरोवर आम्ही यात्रा केलेली आहे, परंतु हा वारीचा जो आनंद आहे, हा आनंद अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे, मनाला समाधान देणारा आहे.